लॉकडाऊनवर बोलू काही हा अनोखा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर सहभाग झालेले आहे आणि या अनोख्या कार्यक्रमात आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. या कार्यक्रमामध्ये डॉक्टर, वकील, पत्रकार, साहित्यिक, व्यापारी आणि शिक्षक यांचा सहभाग आहे. अपरिचित नवकवींचा हा कट्टा आहे. या कट्ट्यावर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि हा कट्टा सुरू करण्यापूर्वी आपणास विनंती करतो की आपण याही कार्यक्रमात सहभागी व्हावं. आज या अनोख्या कार्यक्रमात सहभागी झालेले जे मान्यवर आहेत, डॉक्टर प्रशांत थोरात ॲडव्होकेट, प्रतिभा पाटील साहित्यिक, मुकुंद महाले लावणी सम्राट, अश्विनी कामठे व्यापारी आणि पेंटर, दादासाहेब पडळकर पत्रकार, राजेंद्रजी घरत शिक्षिका, स्वाती इंदोरे आणि माझाही यामध्ये सहभाग आहे. तर सर्वांना विनंती आहे, हा कार्यक्रम आपल्याला आवडला तर आपण नक्की या कार्यक्रमात सहभागी व्हायचं आहे. लॉकडाऊनवर बोलू काही. नमस्कार, मी सौ स्वाती जगन्नाथ इंदोरे. करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर आपल्याला मात केलीच पाहिजे आणि त्यासाठी आपण आपली पॉझिटिव्ह थिंकिंग ही वाढवलीच पाहिजे. त्यावर आधारित चार ओळी मी सादर करत आहे. करोना जरी असला तरी कनेक्शन करूया योगी, संत आणि वीरांच्या विचारांचे. कनेक्शन करूया योगी, संत आणि वीरांच्या विचारांचे. लॉकडाऊन जरी असलो घरी सिलेक्शन करूया छंद, मोबाईल संपर्क आणि घरच्यांच्या सोबतीचे. सिलेक्शन करूया छंद, मोबाईल संपर्क आणि घरच्यांच्या सोबतीचे. धन्यवाद. हॅलो, मी प्रतिभा पाटील. गेल्या 1.5 महिन्यात आपण करोनाच्या संकटावर सर्वजण बऱ्या प्रकारे मात करत आहोत. हे आलेलं संकट फार मोठं आहे, पण ह्या संकटात पॉझिटिव्ह थिंकिंगने सुचलेल्या चार ओळी मी आपल्यासमोर मांडत आहे. करोनाने धावता धावता थांबले सारे जग, करोनाने धावता धावता थांबले सारे जग, घरातील सर्व सदस्यांना एकत्रित आणले मग, घरातील सर्व सदस्यांना एकत्रित आणले मग, चला मुलांमध्ये मुलं होऊन, चला मुलांमध्ये मुलं होऊन जाऊ आणि हसत खेळत ह्या करोनावर आपण मात देऊ, हसत खेळत या करोनावर आपण मात देऊ. मी डॉक्टर प्रशांत थोरात, नेत्रतज्ञ तथा अध्यक्ष प्रभात चॅरिटेबल ट्रस्ट नवी मुंबई. माझ्या कवितेचं नाव आहे CSR. जगाच्या CSR चं राहू द्यात राव, आधी समजून तर घ्या माझा CSR. जगाचा CSR अर्थात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि माझा CSR कॉमन सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. जगाच्या CSR चं राहू द्यात राव, आधी समजून तर घ्या माझा CSR. नेहमीच वापरू मास्क, करू वारंवार हँडवॉश, राखूयात सुरक्षित अंतर, दिसता लक्षणे घेऊयात उपचार, घरीच सुरक्षित राहून वापरूयात सेतू ॲप. चला तर मित्रांनो, माझ्या CSR मध्ये घेऊयात सहभाग आणि करूयात कोरोनावर मात. धन्यवाद. मी मुकुंद महाले. कवितेचं शीर्षक आहे परत जा करोना. जा 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 परत जा करोना, प्रथम भारत सोडना. अरे कुठे जाऊ म्हणा, मला काय विचारतोयस, कुठून आला आहेस तू? चायनाहून ना. मग जा 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 तू चायना, कराया त्याचा उच्चाटना. जा करो ना जा जा. थँक्यू. नमस्कार. जगभर करोनाने कहर केला आहे आणि या काळात या नव्या प्रकारची एक चारोळी प्रतियोगिता
आणि एक उपक्रम आयोजित केलेला आहे। आपण पाहतच असाल की गेल्या दोन दिवसात आधी इरफान खान आणि मग ख्यातनाम अभिनेते ऋषी कपूर यांना आपण गमावलेला आहे। तर या सगळ्या पार्श्वभूमीवर मला ज्या चार ओळी सुचल्या त्या मी तुमच्यासमोर ठेवतोय। कॅन्सर पुढे करोना तर आणखी महाभयंकर, कॅन्सर पुढे करोना तर आणखी महाभयंकर, म्हणून जरूरी सैराटा लॉकडाऊन आणि मानवी अंतर। धन्यवाद। नमस्कार, मी नवी मुंबई लावणी सम्राट आश्विक आनंद कामठे। हळवी करू नका मने ज्याने तुमच्या मनाला होईल त्रास, हळवी करू नका मने ज्याने तुमच्या मनाला होईल त्रास, आणि हे करोनाचं संकट जाताच आपल्याला घेता येईल मुक्त श्वास। नमस्कार, मी दादासाहेब पडळकर, कवी मित्र। कोरोना या जागतिक महामारी रोगाविषयी मी या ठिकाणी दोन तीन शब्द कविता केली आहे, ती मी आपणासमोर आता सादर करीत आहे। कशी सांगावी मैतरा कोरोनाची ही कहाणी, कशी सांगावी मैतरा कोरोनाची ही कहाणी, सारा इस्कटला देश विषाणूची ही करणी, सारा इस्कटला देश विषाणूची ही करणी, चीनमधून आला या साऱ्यांना हैराण केलं या, चीनमधून आला या साऱ्यांना हैराण केलं या, लॉकडाऊन लावलं या कर्फ्यू बघा लावला या, कशी सांगावी मैतरा कोरोनाची ही कहाणी, सारा इस्कटला देश विषाणूची ही करणी, सॅनिटायझर लावून मास्क बघा घालून, घरातच बसायचं वारंवार हात धुऊन, कशी सांगावी मैतरा कोरोनाची ही कहाणी, सारा इस्कटला देश विषाणूची ही करणी, प्रशासनाला द्या साथ कोरोनाला करा मात, सांगतो तुम्हाला जोडून हात या जीवघेण्या रोगाला मारू लात, कशी सांगावी मैतरा कोरोनाची ही कहाणी, सारा इस्कटला देश विषाणूची ही करणी, विषाणूची ही करणी। नवी मुंबई या शब्दावर मी एक हिंदीमध्ये कविता केली आहे, ऐकवतो। नवी मुंबई हिंदीमध्ये आहे। नवी मुंबई जान है हमारी, नवी मुंबई जान है हमारी, विश्वास रखो ये भी दिन गुजर जाएंगे, विश्वास रखो ये भी दिन गुजर जाएंगे, मुँह तोड़ जवाब देंगे घर बैठे बैठे, मुँह तोड़ जवाब देंगे घर बैठे बैठे, बहाना मत बनाओ बाहर जाने का, बहाना मत बनाओ बाहर जाने का, इतना कोरोना आप समझदार हो ना। आई लव यू नवी मुंबई। धन्यवाद।